पुत्रांसाठी काहीतरी नियोजन करण्यात यावं. त्यांच्याकडनं एका मुलाचा त्यामध्ये डोळा सुद्धा गेलेला आहे. पूर्ण एक वर्षामध्ये फक्त पुणे महानगरपालिकेमध्ये एका वर्षामध्ये 16,569 लोकांना चावा घेतलेला त्यांनी. माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर हा विषय शहरी भागासाठी अतिशय गंभीर विषय बनून बसलेला आहे. पहिल्यांदाच मागच्याच आठवड्यामध्ये या ठिकाणी माझ्या मतदारसंघातली परिस्थिती जर सांगितली तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो दोन फोटो, ज्याच्यामध्ये एक 1.5 वर्षाच्या मुलाला कुत्र्यांनी चावा घेतला आणि त्याच पद्धतीने ब्रह्मा सनसिटी नावाच्या सोसायटीमध्ये अनिरुद्ध जावळे ह्या 6 वर्षाच्या मुलाला अशा पद्धतीने चावा घेतला गेलेला आहे. अध्यक्ष महोदय, आपलं लक्ष येत. मी पालिकडेकडे वारंवार या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करतोय की कुत्र्यांसाठी काहीतरी नियोजन करण्यात यावं. त्यांच्याकडनं एका मुलाचा त्यामध्ये डोळा सुद्धा गेलेला आहे, लहान 1.5 वर्षाच्या मुलाचा. म्हणजे पुणे शहरातले जर कुत्र्यांचे जर बघितलं अतिशय म्हणजे चिकनवाले जे रस्त्यावर त्यांना नॉनव्हेज टाकतात त्याच्यामुळे त्यांना नॉनव्हेजची सवय लागली आणि त्यामुळं हे आजकाल लहान मुलांना सुद्धा वयस्कर लोकांना महिलांना अतिशय मोठ्या प्रमाणावरती हे लोक अटॅक करतात. तर माझी आपल्याला विनंती अशी आहे की मी आज महानगरपालिकेकडनं ज्यावेळेस माहिती घेतली पूर्ण एक वर्षामध्ये फक्त पुणे महानगरपालिकेमध्ये एका वर्षामध्ये 16,569 लोकांना चावा घेतलेला त्यांनी आणि त्याची स्टरलायझेशन जे करतात ते तर पुणे शहरामध्ये फक्त 17,178 म्हणजे एवढेच फक्त एका वर्षामध्ये स्टरलाइज करतात आणि पुण्याची कुत्र्यांची लोकसंख्या कुत्र्यांची संख्या जर बघितली जवळपास 3.5 लाख आहे आणि सोसायटीमध्ये आता एक 2 वर्ग झालेले, एक प्राणीप्रेमी आणि बाकीचे कॉमन लोक. प्राणीप्रेमींचं कुत्र्यांबद्दल प्रेम असणं त्यांच्याबद्दल मलाही आदर की प्राण्यांचं या ठिकाणी आपण जपले पाहिजे, परंतु जर एखादा कुत्रा खूप खुंकार झाला असेल तर त्याच्यावरती कायद्यामध्ये काय आपल्याला करता येईल का तरतूद की त्याला सोसायटीमधनं काढून नेता येईल का काय करता येईल? पहिले कुत्र्यांना या ठिकाणी मारले जात होते, आता तो नाहीये पण त्याला बाहेर कुठेतरी नेऊन टाकता येते का? दुसरी गोष्ट, मला सोसायटीमध्ये जर कुत्रे पाळायचे असेल तर त्याला एक जसं नियमामध्येच एखादं केज बनून तिथे त्यांना फिडिंग केलं तर असं काही नियमात करता येईल का जेणेकरून कुत्रे हे लिखा प्लेग्राऊंड मध्ये असन गार्डन मध्ये असन हे येणार नाही, पार्किंग मध्ये त्या ठिकाणी कुत्र्यांना खायला घातलं जातं आणि जर लहान मुलगा शाळेत जायला निघाला त्याच्यानंतर त्याच्यावरती अटॅक करणं, मुलांवरती अटॅक करणं, ज्येष्ठ नागरिकांवरती, तर त्यासाठी मला विचारायचं की त्याच्यामध्ये काय नवीन नियमावली आपण करणार आहोत का? आणि स्टरलायझेशन जास्त प्रमाणावरती व्हावं ह्याच्यासाठी प्रायव्हेट संस्थांना अधिकार देणार आहात का जेणेकरून त्यांना स्टरलाइज झाल्यानंतर पण असे काही घटना घडलेल्या पुणे महानगरपालिकेच्या जीबीमध्ये तो विषय झाला होता की त्या ठिकाणी ज्या कुत्र्याला स्टरलाइज केलं त्याचा मार्क केलाय त्याला सुद्धा पिल्लं झाली, तर याच्यावरती कुठेतरी एक समितीने वेगळे नियम आणि त्याच्यावरती त्वरित कारवाई करावी जेणेकरून आज शहरी भागामध्ये जी मुलं घाबरतात रात्री घराच्या बाहेर निघणं, ट्युशनला जाणं किंवा गाडीवरनं जात असेल त्याच्यावरती अटक होणं हे होऊ नये. प्रश्न